नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज कामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय की मार्केटमध्ये एक भन्नाट रॅली चालू आहे आणि बऱ्यापैकी सगळे स्टॉक पळत आहेत, पण त्यातल्या त्यात एक असा भारतातला ग्रुप आहे की ज्याने जगाचं लक्ष वेधून घेतलंय. कारण त्या ग्रुपची एक कंपनीचं व्हॅल्युएशन आहे ना की तेवढं व्हॅल्युएशन पाकिस्तानचं पण नाही आहे. तर मित्रांनो, या टाटा ग्रुपची आज आपण माहिती घेणार आणि त्या टाटा ग्रुपमधील सगळ्यात एक असा स्टॉक आहे याच्यामध्ये की सगळ्यांनी याचं नाव पण कदाचित कधी ऐकलं पण नसेल असा एक स्टॉक आहे याच्यामध्ये. त्याचं नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आणि आम्हाला बरेच प्रश्न आले की सर याच्याविषयी थोडं डिटेल सांगा, काय करावं, घेण्यासारखं आहे का नाही. चला मग आपण सगळी डिटेल माहिती घेऊया. तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशी महत्त्वाची माहिती तुम्ही मिस नाही करणार. लक्षात ठेवा, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीच्या आधी बेसिक माहिती तुम्हाला मी सांगतो. नॉर्मली जर पाहायला गेलं तर ही एक टाटा ग्रुपची सबसिडियरी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये, तर कंपनी 1937 साली सुरुवात केली गेलेली आहे, म्हणजे खूप जुनी कंपनी आहे. आणि सुरुवातीचं नाव जे होतं कंपनीचं ते होतं इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. पण नंतर ना हे नाव चेंज केलं गेलं, काय झालं याचं नाव टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, जे आजतक सेम ठेवलेले. मग ही कंपनी नक्की करते तरी काय, कारण याचा कुठलाच प्रोडक्ट माहीत नाहीये, किंवा 90% लोकांनी आज अलीकडे 1 ते 2 महिन्यात नाव ऐकले फक्त याचं. ओके, तर लक्षात ठेवा या कंपनीचा मेन बिझनेस आहे NBFC, म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस हे कंपनी प्रोव्हाइड करते याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला लोन देण्याचं काम करते. मग आपल्याला देणार का डायरेक्ट, नाहीये. तर हे कंपन्यांना लोन देण्याचं काम करते. मग कुठल्या कंपन्या, तर याच्यामध्ये जर मोस्टली पाहायला गेलं याच्यामध्ये तर लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्या ज्या असतात, ओके, म्हणजे ज्या मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत ह्या पण, आणि ज्या होणार आहेत किंवा कदाचित भविष्यात कधी होतील अशा कंपन्या पण, त्यातल्या त्यात त्या कंपन्यांचे शेअर्स, डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स अँड म्युच्युअल फंड्स अशामध्ये ही कंपनी गुंतवणूक करते. म्हणजे कंपन्यांना लोन देण्याचं काम करते कंपनी. सिंपल आहे, म्हणजे याचा कुठलाही प्रोडक्ट नाहीये, यांचा प्रोडक्ट एकच आहे, कंपन्यांना त्यांच्या बिझनेससाठी लोन देणे. मग याच्यामध्ये जर आपण थोडक्यात पाहायला गेलो तर कंपनीची जी सध्याची कंडिशन आहे त्याच्यामध्ये तो मेन फंडा पैसा कसा कमवतोय बाबा, तर साहजिक आहे. याच्यामध्ये कंपनीचा जो ही रिव्हेन्यू जनरेट होतोय ना, त्यातला 63% रिव्हेन्यू हा फक्त डिव्हिडंड मधून येतो. म्हणजे विचार करा, यांनी किती कंपन्यांमधून पैसा गुंतवला असेल आणि किती प्रमाणात असेल, जेणेकरून जोही इन्कमचा मेन सोर्स आहे त्यांचा तोच आहे डिव्हिडंड. एवढ्या जास्त प्रमाणात डिव्हिडंड रिसीव होतात. 2 नंबरचा सोर्स आहे फेअर व्हॅल्यू चेंज गेन, लक्षात ठेवा, तो येतो जवळपास 23% त्यांच्या रिव्हेन्यू मधून. म्हणजे काय बरं, जर समजा यांनी एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि काय होतं, साहजिक इन्व्हेस्टमेंट केली तर स्टॉक थोडंच पडतात सगळे, तिथून त्याची प्राईस वर जाणार आहे. ती प्राईस जेव्हाही वर जाणार तेव्हा साहजिक आहे यांच्या होल्डिंगचं व्हॅल्युएशन पण वाढतं आणि याच्यामधून पण ते जे काही नफा कमवतात तो जवळपास 23% येतो. आणि 3 नंबरचा इन्कम येतो इंटरेस्ट इन्कम, म्हणजे हे जे पण लोन कंपन्यांना देतात ना काय काय, त्याच्यामधून पण ते पैसे कमवतात, त्याच्यामधून त्यांना छोटी मोठी अमाऊंट मिळते, जी 14% त्यांच्या टोटल रिव्हेन्यूच्या आपणाला म्हणता येईल. एक साधं सिम्पल आणि थोडक्यात गणित मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं, कारण माहीत असावं आपल्याला पुढे जाण्याआधी. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहिलं याच्यानंतर ना, तर महत्त्वाची गोष्ट काय, तर सध्याच्या कंडिशनला हा स्टॉक पळतोय आणि अक्षरशः 2022च्या काळामध्ये अगदी बॉटम लेवलला होता. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले असेल तर 600 ते 700% जास्त रॅली दिलेली आहे. पहिले रिझन आहे याच्यामध्ये रॅली देण्याचं काय याच्यामध्ये, तर इन्सेंटिव्ज ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट टू सपोर्ट. लक्षात ठेवा, जे गव्हर्नमेंट आता काय करते तर सेमीकंडक्टरवर फोकस करते, डोमेस्टिक सेमीकंडक्टर प्रोडक्शन हब बनवतात. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट, टाटा जी कंपनी आहे ती स्वतःच सेमीकंडक्टरची कंपनी गुजरात इथे फॉर्म करते आणि त्या कंपनीला यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल दिलं जाणार आहे किंवा यांची इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीमध्ये असणार आहे. हे पहिलं रिझन आहे. दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये, इतर कंपन्यांबरोबरच टाटा मोटर्सने त्यांचं डिमर्जर आता अप्रूव्ह केलेले आणि टाटा मोटर्समध्ये ऑलरेडी यांची मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. मग याच्यामुळे काय होईल, ज्या पद्धतीने रिलायन्सचं डिमर्जर झालं त्या पद्धतीने प्रत्येक रिलायन्स होल्डरला त्यांचे 2 शेअर मिळाले, रिलायन्स जिओ फायनान्स एक मिळाला आणि एक रिलायन्सचा मिळाला, त्यामुळे यांना पण तोच बेनिफिट होणार आहे. यांना पण जेही चेंज होणार आहे, कमर्शियल व्हेकल वेगळं होईल, पॅसेंजर व्हेकल वेगळं होईल आणि याची वेगळी होल्डिंग यांच्याकडे येतील आणि इनडायरेक्टली बेनिफिटमध्ये राहील, कारण
टाटा मोटर्स सध्या तुम्ही पाहताय जोरदार रॅली करतोय. एक साधं सिंपल गणित याच्या मागे की ही जी रॅली याच्यामध्ये आलेली आहे त्याचं ही महत्वाची गोष्ट आहे. मग आता हे सगळं पाहिल्यानंतर ना तुम्हाला प्रश्न पडेल की याचा चार्ट पाहायचा, काय चार्ट दाखवतोय, तर चला पाहूया चार्टवर काय दाखवतोय ते. तर याच्यामध्ये कंडिशन आपण पाहू शकतो याच्यामध्ये की नॉर्मली बघा इथे आपणाला 2019, 2020, 2021, 2022 या काळामध्ये त्याच्या प्राईजमध्ये काही मोमेंटम नव्हता, अगदी 1000 ते 2000 या रेंजमध्ये तो खेळत होता. पण जर पाहायला गेलं 2023 आपण पाहिलं असेल की नॉर्मली टाटा ग्रुपच्या कंपन्या करोनानंतरनं जोरदार पडत होत्या आणि त्याच्यानंतरनं त्यांनी मोठ्या प्रमाणात बिझनेस एक्सपान्शन केले. मग या बिझनेस एक्सपान्शनमध्ये काय झालं की टाटा इन्व्हेस्टमेंटची बऱ्याच ठिकाणी मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट होती, त्यांना बेनिफिट झाला, नवीन इन्व्हेस्टमेंट त्यांनी केल्या आणि याच्यामुळे हा स्टॉक सध्याच्या कंडिशनला एवढी तुफान रॅली देतोय ना. 9756 रुपये आज आम्ही जेव्हा पाहतो याचं शूट करतो तेव्हाच याचं मार्केट भाव आहे. लक्षात ठेवा तो सध्याच्या कंडिशनला पूर्णपणे ओव्हरबॉट झोनमध्ये. आता लोकांचा प्रश्न असणार आहे की घ्यायचा का, शेवटी सांगणार आहे मी काय केलं पाहिजे याच्यामध्ये. पण लक्षात ठेवा याच्यामध्ये ज्या अर्थी कंपनी एवढी पळतीये म्हणजे आता याच्यामध्ये नॉर्मली अपसाईड जोरदार रॅली आलेली आहे, ऍक्च्युली एंडला आलेली ही आहे. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मोठी रॅली होऊन गेली म्हणजे अगदी मी म्हणेल 2000 लेवल कुठे आणि इथून जवळपास 9750 म्हणजे 10000 टच करायला आला अगदी काही दिवसामध्ये तो ती लेवल पूर्णपण करेल. समजा मित्रांनो, मग आता याच्यामधून आपण थोडं जाऊया कन्क्लुजनवर की आपल्याला याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि ह्या कंपनीचे विषय आम्ही तुम्हाला काय सांगितलं. तर लक्षात ठेवा नेहमी प्रत्येकाने पोर्टफोलिओ बॅलन्स जो पण आपण करतो तर तिथे नेहमी व्हेरिएशन असलेलं कधी पण उत्तम असतं आणि ते करत असताना असे स्टॉक्स असावेत की जे डायरेक्ट बिझनेस करण्याबरोबरच किंवा करण्यापेक्षा इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ओके, म्हणजे काय तुमच्या पोर्टफोलिओचा एक चांगला हिस्सेदार होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लेवलला घेतला पाहिजे का, तर नक्कीच सध्या घेणं रिस्की राहील कारण तो सध्या पूर्णपणे ओव्हरबॉट झोनमध्ये, इथून तो आणखीन खाली येणं गरजेचं म्हणजे 7000 ते 6500 किंवा 6 ते 7000 रेंज ह्याच्यासाठी उत्तम राहू शकते नवीन लोकांसाठी. इथे चुकूनही कोणी पण एंट्री करायचा प्रयत्न करू नका, पण तुमच्या वॉचलिस्टमध्ये याला ठेवा कारण हा प्रत्येक खालच्या लेवलला बेनिफिटमध्ये राहू शकतो जर तुम्ही एक लॉंग व्हिजन ठेवून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. कारण तुम्ही पाहिलं असेल की सध्या टाटा ग्रुपची अशी कुठलीही कंपनी शिल्लक नाहीये की जी पळतच नाहीये आणि ज्या अर्थी टाटा ग्रुप एवढी रॅली करतोय कारण तो फंडामेंटली तेवढा मजबूत आहे, तेवढे त्यांचे टार्गेट्स मोठे बिझनेसचे आणि कंपनीचे शेअर्स पण त्यांचे मोठे मोठे टार्गेट अचीव करतात. तर अशा करतो मित्रांनो आज टाटा इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉकमधून तुम्हाला काय करायचं आणि काय करते कंपनी हे थोडक्यामध्ये समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आजच तुमची कमेंट करा की कुठल्या स्टॉकवर असा स्पेशल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.